नमस्कार आपण ऐकतो आहे श्रीत वामन देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृत वचनांवर आधारित रसाळ प्रवचनं आपलं प्रवचन चाललं आहे अठ्ठेचाळीसावं आपण भगवंतांवर श्रद्धा ठेवायला हवी त्यांचं नामस्मरण करायला हवं सद्गुरू जे आपल्याला सांगतील ते निष्ठेने करायला हवं आज्ञेने चालायला हवं तरच मग आपल्याला भगवंतांच्या कावाला पोचता येईल त्यासाठी आपल्या मनात दाटून आलेला अज्ञानाचा अंधकार घालवायला हवा एक लक्षात घ्या की ज्ञान प्राप्त होणं त्याचा ध्यास घेणं ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अहोरात्र झटणं आवश्यक आहे मग त्यासाठी सूर्यप्रकाशाची तहान जागायलाच हवी तरच मनातला अंधार जाईल ना जोपर्यंत मनात गन अंधार आहे तोपर्यंत विषय वासनेची पुटं जाणारच नाहीत आणि विषय वासना माणसाच्या मनातला अंधार गडद करते प्रकाशावा तर प्रकाशाचं गाणं म्हणायलाच हवं ना प्रकाशाचं गाणं म्हणजेच भगवंत स्मरण आणि त्याच्याच नामात गर्क होणं आपल्याला विषयाचं सुख माहिती आहे म्हणून तर आपण या मायावी प्रपंचात दंग होतो देहवासनेने आयुष्यभर जगत राहतो परंतु प्रपंचात अंतिम सुख नाही हे कळणं आवश्यक आहे ती जाणीव संत वचनं देतात संत देतात आपले सद्गुरू ती जाणीव आपल्याला देतात आणि या प्रापंचिक सुखाच्या मायेतून सद्गुरू तुम्हाला सतत बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात गुरुला सुख नेमकं कुठे आहे हे ठाऊक आहे आपल्याला ते ठाऊक नाही आहे म्हणून श्रद्धेने गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेने आयुष्याची वाटचाल करावी गुरु वेगळं असं काहीच करत नाही फक्त आपल्या मनात दाटून आलेलं मळब तो दूर करतो भगवंत विचार आपल्या मनात रुजवतो भगवंतांचं नाम देतो आपली गाठ भगवंतांशी घालून देतो गोंदोलेकर महाराज म्हणतात गुरु अद्ने ही गुरु अज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसं मिळेल याची काळजी नसते तसंच गुरुचा आधार आपल्याला आहे असं ठाम समजणाऱ्याला कसली आली आहे नड आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा असणं ही फार भाग्याची गोष्ट आहे निश्चयाने आणि श्रद्धेनेच भगवंतांच्या नामात राहावं त्यासाठी आपण परमात्म्याजवळ मागणं मागावं की तू वाटतेल त्या ते स्थितीत मला ठेव पण माझं समाधान मात्र भंगू देऊ नकोस माझा मीपणा काढून टाक तुझा विसर पडू देऊ नकोस नामस्मरण कशासाठी करत राहायचं तर अखंड अशा नामस्मरणामुळे आपल्यावर जी प्रापंचिक संकटं येतात त्यांची धार थोडी कमी होते संकट सहन करण्याची ताकद मिळते प्रारब्ध आपण कधीही चुकवू शकत नाही फक्त त्यांच्याशी सामना करताना नामस्मरण आपल्याला एक अतुलनीय अशी ताकद देते आणि म्हणूनच भगवंतांचं नाम सतत घ्यावं भगवंत विचारातच अष्टवप्रहर राहावं तुकाराम महाराजांसारखा अवकाशव्यापी तत्वज्ञ संत कवी जेव्हा आपल्या अभंगातून भगवंतांच्या नामाचं महत्त्व सांगतो तेव्हा सर्वसामान्य भाविक भक्तांना नामाचं रूप कळतं वास्तविक सर्व संतांनी नामाचं महत्त्व आपल्या आचरणातून आपल्या अभंगातून प्रकट केलेलं आहे तुकाराम महाराज तर म्हणायचेच की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे महाराजही म्हणतात की आम्ही वास्तविक वैकुंठात वास्तव्य करणारे परंतु भगवंतांचं नाम घ्यायला मिळावं म्हणून या मृत्यूलोकात वारंवार जन्म घेतो महाराज म्हणतात मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही एक हरिनामा वीण विटेल ते ही चित्त प्रपंचापासूनी वमन ते मनी वैसलेसे सोने रूपे आम्हा मृत्तिके समान माणिके पाषाण खडे तैसे तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसिया चियापरी आम्हा पुढे या मृत्यू लोकात जन्म घेतल्यामुळे विठ्ठला तुझ्या नामात मला अखंड राहता येतं तुझं नाम घेणं मला फार फार आवडतं रे ह्या प्रपंचात आणि भोवतीच्या प्रापंचिक वृत्तीच्या माणसांच्या सहवासात राहायला माझं मन विटलं आहे वांत्यांसारखं झालेलं आहे सोनं रूपं तर मला माती समानच वाटतं तर हिरे माणकं मला दगडांसारखी भासतात भोवतीचा समाज मात्र त्यातूच वेढून गेलेला आहे आणि महाराज शेवटी म्हणतात की भोवतीच्या सुंदर सुंदर स्त्रिया तर मला अस्वलीसारख्या वाटतात म्हणजे काय तर ही भोवतीची पसरलेली सर्व काही माया आहे ह्याचा मला केवळ भासच होत नाही तर ती मायाच आहे हे सत्य मला जाणवलेलं आहे म्हणून माझा जीवही कुठे गुंतत नाही विठ्ठला म्हणूनच मला केवळ तुझ्या नामातच राहायला आवडतं कारण शाश्वत सुख केवळ मला तुझ्या नामस्मरणातच मिळतं या संदर्भात गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलंच आहे की भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवं आहे त्याचं काम झालंच पाहिजे आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय इत्यादी काहीही नको असं वाटतं का हो आणि तसं नसेल तर भगवंत मला हवं आहे असं तोंडाने म्हणणं बरोबर नाही आहे ज्याला भगवंतांचं प्रेम जोडायचं असेल त्यांनी जगाचा नाच सोडायलाच पाहिजे जगाच्या मागे लागलात तर आपलं साधन बुडवून बसाल तुम्ही सतत भगवंतांचं नाम घ्यावं मनापासून मग भगवंताला आळवावं तुम्ही कितीही पतीत असलात ना तरी पावनच होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे महाराज एक गोष्ट साधकांना आवर्जून सांगायचंय की तुम्ही भगवंतांच्या नामस्मरणात मनापासून रंगून जा त्यांची भेट झाल्याशिवाय राहणारच नाही भगवंतांचं स्मरण हे नित्य तर हवंच आहे परंतु तो तुमचा श्वास झाला पाहिजे भगवंत तुमचं सार सर्वस्व व्हायला हवं संतांचं महात्म्य वर्णन करताना तुकाराम शिष्या संत बहिणाबाईने आपल्या फार उत्कटपणे इथे प्रकट केलेल्या आहेत ह्याचं कारण म्हणजे अवकाशव्यापिक तुकोबा तिने प्रत्यक्ष अनुभव लावता बहिणाबाई आपल्या एका अभंगात संतांचं वर्णन करताना म्हणते की संत तोची होती खरे विश्वंभरे भरे आवडले जे नित्यवसे शांती अंगी प्रेम रंगी रंग दे कृपादृष्टी जगावरी विषयांवरी भर नाही बहिणी म्हणे तया ध्याता आले हाता परब्रह्म बहिणाबाई म्हणते की जे परमेश्वराला अतिशय आवडतात ते संत असतात त्यांच्या अंगात शांती वसलेली असते प्रेम हा त्यांचा प्राण असतो आणि संपूर्ण जीवसृष्टीवर ते प्रेमच करत असतात संतांची संपूर्ण विश्वावर कृपादृष्टी असते त्यांना विषयांविषयी अजिबात प्रेम नसतं आस्था नसते ते फक्त भगवंतांच्या नामस्मरणात दंग झालेले असतात आणि म्हणूनच भगवान भैणाबाई म्हणते अशा या संतांच्या सहवासात आपण अष्टवप्रहर राहिलो तर प्रत्यक्ष आपल्याला परब्रह्म भेटल्याशिवाय राहणारच नाही तुकाराम महाराजांच्या संदर्भात बहिणाबाईणींनी आपला अनुभव कितीतरी अभंगातून व्यक्त केला आहे बहिणाबाईला तुकोबांच्या आनंद ओवरीत बसारखं बसावं वाटतं तिची इच्छा होती की महाराजांच्या आनंद ओवरीतच बसावं ध्यान लावावं नामस्मरण करावं आणि विठोबाच्या गजरात आयुष्य काढावं आणि म्हणूनच बहिणाबाई म्हणते आनंद वोवरी होती ये ठाई वाटे तेथे काही बसावेचे करुनिया ध्यान लावावे लोचन करावे स्मरण विठोबाचे तसंच गोंदवलेकर महाराज या संत संगतीबद्दल म्हणतात साधन करण्याचं कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचे मार्ग म्हणजेच संगती हा आहे आपल्या मनावर संगतीचा परिणाम फार होतो नुसता हेतू काम करीत नसतो तर संगत काम करीत असते संगत ही नेहमीच उत्तम संगत आहे संत संगतीमध्ये असताना आपण आपल्या ठिकाणी दोष आहेत असं ज्याला लवकरात लवकर कळेल तो लवकर सुधारेल आणि आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्यांनी सांगितलेलं मनापासून आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत होते असंच म्हणावं लागेल प्र संतांची प्रचिती पाहणं म्हणजेच आपलं प्रपंचातलं काम मनासारखं होणं हे नाही तर ज्या घटकेला आपलं चित्त शुद्ध होतं त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली आहे असं समजावं महाराज म्हणतात की संत संगतीमध्ये आपण मनापासून दंग झालो तर आपल्याला भगवंतांचं दर्शन संतांमध्येच होतं संतांनी एकच देव एकच गुरु आणि एकच साधन मानलं आहे त्यामुळे संत सहवास साधकांना विलक्षण आनंद देतो कारण तिथे फक्त नामच झंकारत असतं गुरुशिष्य संबंधात गुरूंचं आपल्या परमशिष्यावर विलक्षण प्रेम असतं तर शिष्याची मानसिक स्थिती अशी झालेली असती की तो शिष्य सद्गुरूंच्या शांत शीतल चंद्रप्रकाशात अक्षरशः अष्टव प्रहर नहात असतो अशा शिष्याची गुरुभक्ती तर अपूर्वच असते गुरुसेवा म्हणजे त्याच्या लेखी जणू त्याच्या सुदैवाची जन्मभूमीच आहे आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या गुरुला अर्पण केलेलं असतं गुरु, के गुरु म्हणजे त्याच्या परमभक्तीचं जणू घरच होऊन जातं त्या शिष्याच्या मनात केवळ गुरुप्रेम उचंबळून आलेलं असतं हे सारं कसं घडतं का घडतं तर ते त्याच्या मनात फक्त गुरुसेवा दाटून आलेली असते म्हणून तो बाकी काही गोड मानतच नाही कारण त्याला एक ठाऊक असतं की आपल्या गुरूंचं संपूर्ण अस्तित्व म्हणजे केवळ ज्ञान जगाला पुरून उरेल असं सर्व ज्ञान सगळी दारं उघडून टाकून प्रत्यक्ष नांदत असतं आणि ह्या सगळ्याचं सार आहे ते असा हा शिष्योत्तम आपल्या सद्गुरूंना पूर्णपणे शरण केलेला असतो हे गुरुशिष्य नातेसंबंध फार सुंदर असतात असा गुरु आपल्या शिष्योत्तमाला भगवंतांचं नाम देतो गुरु आपल्या शिष्याला नामाशिवाय दुसरं काय देणार शिष्यांनी सतत नामातच राहावं असंच त्याला वाटतं आणि तेव्हाच गोंदोलिककर महाराजांनी एका प्रवचनात सांगितलेलं आठवलं की आपण गुरुला अनन्य भावाने शरण जाऊन गुरु सर्व काही करतो असं मानून जे घडेल त्यात आनंद मानित जावं गुरूंनी दिलेल्या नामातच आपण सदैव राहावं भगवंतांबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे आणि असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपलं स्वतःचं सार्थक झालं आहे असंच वाटतं श्री रामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आहे आणि ते अगदी साहजिकच होतं एक लक्षात घ्या आपण एका नामातच राहण्याचा प्रयत्न सतत करावा गुरु प्रत्यक्ष देवच आहेत अशी ढ भावना ठेवूनच वागलं पाहिजे गुरु हा प्रत्यक्ष देव आहे आणि त्या देवाने आपल्याला भगवंतांचं नाम दिलेलं आहे नाम हे सर्वोत्तम साधन आहे नाम साधकाला भगवंतांची भेट घडवून घेत देतं ज्ञानदेवांनी गुरुभक्तीच्या कितीतरी ओव्या ज्ञानेश्वरीत लिहिलेल्याच आहेत तेराव्या अध्यायात ज्ञानदेव गुरुविषयी भरभरून बोलत आहेत भक्तांविषयी ते अगदी सहजपणे म्हणतात की म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभावेल स्वभावे वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे भक्तांच्या अंतकरणात ज्ञानाचा उजेड सर्वत्र पसरलेला असावा मग बाह्यांगाने पावित्र्य आपोआप लाभतं खरं म्हणजे ज्ञान आणि कर्म यांनी लाभलेली अंतर्गत पवित्रता आणखीन कुठे मिळणार त्यासाठी सद्गुरूंचं कृपाछत्रच लाभावंच लागतं कशाची ही आसक्ती आपल्याला वाटता कामा नाही कुठल्याही विषयात आपलं मन कधीही गुंतता कामा नये प्रपंच जरी करत असला तरी ह्या मोहापायी प्रपंचात आपण कदापिही विरघळता कामा नये आपण विरक्त वृत्तीने जेव्हा जगायला लागू तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने शांत चित्त आयुष्य जगायला लागू आपण जे जे कर्म करू ते, ते भगवंताला अर्पण करीत जेव्हा जगायला लागू ना तेव्हा भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव आपण प्रत्यक्षात अनुभवायला लागू फक्त मनात एकच ज्ञानाचा प्रकाश पडायला हवा की करता करविता तो केवळ एक भगवंतच आहे त्याच्या नामाशी आपण फक्त अनुसंधान साधायला हवं आपला जो प्रारब्ध योग आहे त्याची जाणीव मनात बाळगत फक्त नामस्मरणात राहून जेव्हा जगायला लागू तेव्हा सुखदुःख हे दोन्हीही आपल्या आयुष्यातून निघून जातील प्रत्येक श्वास भगवंताला अर्पण करून आपण साक्षी भावाने जगावं आणि यातच खरा आनंद आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा आनंदाच्या दाही दिशा आपोआप उमलायला लागतील मुख्य म्हणजे आपलं कोणाकडे काहीही मागणं नसावं काही, नसाव। काही मागायचंच झालं तर ते फक्त भगवंतांकडे मागावं मर्त्य माणसांकडे काहीही मागू नये आपलं आयुष्य ही एक सेवा ठरावी आणखीन काहीही असू नये गोंदवलेकर महाराजांनी एका प्रवचनात आपल्या आयुष्याचा सुरेख अर्थ फार सुंदरपणे उलगडलेला होता महाराज म्हणाले की माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरं काही साधन केलंच नाही आहे माझ्या गुरूंनी मला नामच दिलं हे आणि तेच नाम मी सर्वांना देतो आहे तुम्ही ते नाम घ्या तुम्हाला राम खात्रीने भेटेल तोंडाने नेहमी राम राम म्हणत जा भगवंतांच्या नामामध्ये जीवाचं कल्याण आहे असा माझा अनुभव आहे म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावं कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंतांच्या उपासनेचं बळ ठेवा आपण जे काही करीत आहोत ते सर्व काही भगवंतांसाठीच करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचं नाम सतत घ्या प्रत्येकाने नामाला चिकटून असावं जगाचा नाद सोडा आणि भगवंतांचं प्रेम जोडा श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात फक्त नाम घ्या एवढंच आवर्जून ते सांगतात भगवंतांचा सा प्रत्यक्ष सहवास फक्त नामच देऊ शकतो जिथे नामाची वस्तू आहे त्या ठिकाणी भगवंतांचा सुगंध वाहत असतो भगवंतांच्या अनुसंधाला खरं महत्त्व आहे बाकी काहीही खरं नाही आहे मग त्यासाठी कळायला लागल्यापासून त्या क्षणापासून फक्त रामाचं नाम घ्या आपलं संपूर्ण आयुष्य रामाशी बांधून टाका जे काही घडतं आहे ते त्याची कृपा आहे या भावनेने आयुष्य जगायला लागा आणि त्या सुंदर आयुष्याला वास्तविक पर्यायच नाही आहे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग भाषेतून सांगितलेलं आहे ही देवसखा जरी जग अवघे कृपा करी आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।